दर्शकों नमस्कार. आरोग्य संपदा या आपल्या आरोग्यविषयक कार्यक्रमात आपलं मनपूर्वक स्वागत. मित्रहो, आपलं शरीर हे एक अनोखं आणि चमत्कारिक असं यंत्र आहे. ज्याप्रमाणे एखाद्या यंत्राचा एखादा पार्ट किंवा एखादा भाग हा निकामी झाला, खराब झाला, तर त्याचा परिणाम यंत्राच्या पूर्ण कार्यक्षमतेवर होतो, त्याचप्रमाणे आपल्या शरीरातला एखादा भाग अर्थातच आपले अवयव यांच्यामध्ये काही विकार निर्माण झाले, त्यांच्यामध्ये काही बिघाड झाला, तर त्याचाही परिणाम आपल्या संपूर्ण शरीराच्या कार्यक्षमतेवर होत असतो. आणि म्हणूनच आरोग्य संपदा या आपल्या कार्यक्रमामधून आपण शरीराच्या विविध अवयवांना होणारे रोग, त्यांची कारणं आणि त्यांच्यावरचे उपचार यांची चर्चा करत असतो आणि तज्ज्ञ डॉक्टरांचा सल्ला आपण घेत असतो. त्याच श्रृंखलेत आजचा हा कार्यक्रम. आजच्या आपल्या कार्यक्रमाचा विषय आपण ठरवलाय डोळ्यांचे विकार, कारणं आणि उपचार. तेव्हा चर्चेला प्रारंभ करूया. या चर्चेमध्ये सहभागी होण्यासाठी आज आपण स्टुडिओत आमंत्रित केलंय डॉक्टर राहुल डगवार यांना. डॉक्टर राहुल डगवार हे नागपूरच्या इंदिरा गांधी शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात सहयोगी प्राध्यापक म्हणून कार्यरत आहेत. तसंच सुप्रसिद्ध नेत्ररोग तज्ज्ञ म्हणून ते सुवीला प्रारंभ करूया. डॉक्टर नमस्कार, कार्यक्रमात आपलं मनपूर्वक स्वागत. धन्यवाद. मी आत्ताच म्हटलं त्याप्रमाणे आपल्या आजच्या कार्यक्रमाचा विषय आपण डोळे, त्याचे विकार आणि त्याच्यावरचे उपचार असा आपण ठेवलेला आहे. डोळे हे खरं तर आपल्या शरीराचा अत्यंत नाजूक असा अवयव आणि तितकाच देखणा अवयव. असं म्हणतात की डोळ्यातून माणसाचं मन वाचता येतं आपल्याला. तर हे जे डोळे आहेत हा सगळ्यांच्या जिव्हाळ्याचा विषय देखील आहे. तर या डोळ्याची शरीरातली अंतर्गत रचना कशी असते आणि आपल्याला जे दिसतं ते कसं घडून येतं, त्याची प्रक्रिया काय घडते, त्याच्याविषयी माहिती सांगा. डोळे हे देवाने आपल्याला दिलेले एक वरदानच आहे. बाकीचे जे ज्ञानेंद्रिय आहेत, कान, नाक, जीभ ज्याने आपल्याला चव कळते, त्वचा ज्याने आपल्याला स्पर्श कळतो, हे देखील महत्वाचे आहेत. पण डोळ्यांचं महत्व काही वेगळंच आहे. आपण जेव्हा रुटीनमध्ये वावरतो तेव्हा आपल्याला डोळ्यांचं महत्व कळत नाही. पण एखाद्या अंध व्यक्तीसोबत आपण जेव्हा बोलतो, त्याच्या समस्या आपण जाणून घेतो, तेव्हा आपल्याला डोळ्यांचं महत्व कळतं. सर्वात प्रथम डोळ्यांची अॅनाटॉमी किंवा संरचनेबद्दल जर सांगायचं असेल तर ज्याप्रमाणे घड्याळाला काच असतो त्याप्रमाणे समोर हे एक कॉर्निया, म्हणजे त्याला बुबुळ असं म्हणतात, ते असतं. त्याच्या बाजूला हा जो पांढरा भाग दिसतोय त्याला स्क्लेरा म्हणतात. स्क्लेरा हा डोळ्याच्या आतमधल्या भागाचं बाहेरच्या वातावरणापासून संरक्षण करतं. त्या स्क्लेराच्या आतमध्ये युव्हीएल टिश्यू असतो. युव्हीएल टिश्यूचे तीन भाग असतात. समोर आयरिस, आयरिस म्हणजे ज्यांनी डोळ्याचा कलर डिसाइड होतो. आपण म्हणतो की याचे डोळे काळे आहेत, याचे डोळे घारे आहेत. परदेशामध्ये काही काही लोकांचे डोळे निळे असतात, तर ते ह्या आयरिसच्या कलरवरून डोळ्यांचा कलर डिसाइड होतो. आयरिसच्या मागे सिलेरी बॉडी असते. सिलेरी बॉडीपासून ज्या मसल्स निघतात, जे फायबर्स निघतात, ते आतमधल्या नेत्रभिंगाला त्याच्या जागेवर ठेवण्यासाठी मदत करतात. त्या सिलेरी बॉडीच्या मागे कोरॉइड असते. म्हणजे या युव्हीएल टिश्यूचे तीन भाग जे आहे, आयरिस, सिलेरी बॉडी आणि कोरॉइड, हे डोळ्याच्या आतमधल्या भागाला न्यूट्रिशन प्रोव्हाइड करण्याचं काम करतं. आणि या कोरॉइडच्या आतमध्ये असते रेटिना, ज्याला दृष्टीपटल असंही म्हणतात. या दृष्टीपटल हा न्यूरोसेन्सरी रेटिना आहे. ज्याप्रमाणे आपला मेंदू काम करतो त्याचप्रमाणे हा रेटिना सुद्धा काम करतो. हा जो नेत्रभिंग आहे, या नेत्रभिंगामुळे डोळ्याचे दोन भाग झालेले आहे. समोरचा भाग त्याला आपण अँटेरियर सेगमेंट म्हणतो आणि मागचा भाग त्याला आपण पोस्टेरियर सेगमेंट म्हणतो. अँटेरियर सेगमेंटमध्ये पाण्यासारखं एक फ्लुइड असते जे कंटिन्युअस तयार पण होत असते आणि डोळ्याच्या अँगल्सद्वारे कॉर्निया आणि स्क्लेराच्या जंक्शनमधून ते ड्रेन सुद्धा होत असते. आणि डोळ्याच्या पोस्टेरियर सेगमेंटमध्ये एक जेल सारखं लिक्विड असते जे पाण्यापेक्षा घट्ट असते, त्याची विस्कॉसिटी जास्त असते. हे जे डोळ्याच्या समोर जे लिक्विड आहे पाण्यासारखं, त्याला आपण अॅक्वेस ह्युमर म्हणतो. आणि त्या अॅक्वेस ह्युमरचं काम असतं की डोळ्याचा जो दाब असतो, जसं आपण रक्तदाब किंवा ब्लड प्रेशर म्हणतो, तसं डोळ्याचा पण एक विशिष्ट दाब असतो. 10 ते 20 मिलीमीटर ऑफ मर्क्युरी ही त्याची नॉर्मल रेंज असते. तर ही मेंटेन ठेवण्याचं काम या अॅक्वेस ह्युमरचं असतं. आता तुम्ही जे म्हणाले की आपल्याला जे दिसते त्याची नॉर्मल प्रक्रिया कशी, आपण कुठल्या वस्तूकडे जेव्हा बघतो तेव्हा त्याच्या त्या वस्तूवरून परावर्तित होणारे जे किरण आहेत ते आपल्या डोळ्यामध्ये कॉर्निया आणि लेन्सद्वारे आतमध्ये येतात आणि या
रेटिनावरती फोकस होतात, त्या रेटिनावर त्याची आकृती तयार होते. या रेटिनामध्ये जे व्हिजन सेल्स असतात ते त्याला एक इलेक्ट्रिक इम्पल्स मध्ये कन्वर्ट करतात आणि या ऑप्टिक नर्वद्वारे जी डोळ्याच्या मागच्या भागातून निघत आहे, ऑप्टिक नर्व म्हणतात त्याला, नस म्हणतात, त्या ऑप्टिक नर्वद्वारे मेंदूमध्ये जाते. मेंदूमध्ये हे जे सिग्नल्स आहे प्रोसेस होतात आणि ती इमेज आपल्याला दिसते. आपण आता जी रचना सांगितली आणि आपल्याला दिसण्याची प्रक्रिया समजून सांगितली, खरोखरच अतिशय गुंतागुंतीची आणि नाजूक अशी त्याची रचना आपल्याला आहे असं लक्षात येतं. डॉक्टर, पण हा जो डोळा आहे, ह्या डोळा इतका नाजूक असला तर त्याची काळजी घेणं देखील तेवढंच महत्वाचं आहेच, पण तरीही काळजी घेऊनही बरेचदा या डोळ्यांशी संबंधित अनेक रोग, अनेक विकार जडलेले आपल्याला दिसतात. तर सामान्यपणे कोणकोणते डोळ्यांचे विकार दिसून येतात? काही काही विकार जे आहेत ते कंजेनायटल असतात, म्हणजे जन्मजात असतात. काही विकार वयोमानानुसार येतात. जसं साधारण जर आपण विकार बघितले तर सगळ्यात कॉमन म्हणजे चष्म्याचा नंबर, रिफ्रॅक्टिव्ह एरर आपण ज्याला म्हणतो. वयानुसार काही लोकांना मोतीबिंदू होतो, काही लोकांना काचबिंदू होतो. काही विकार जे आहे शरीराच्या दुसऱ्या बिमारीशी निगडीत असतात. जसं डायबिटीजमुळे आपण ऐकतो की डोळे खराब झाले. डोळे खराब झाले म्हणजे डोळ्याचा जो मागचा पडदा आहे, रेटिना किंवा दृष्टीपटल, त्यामध्ये चेंजेस येतात, त्याला डायबिटिक रेटिनोपॅथी म्हणतात. काही डिसीज जे आहे ते वयानुसार म्हणजे वयाच्या 60 वर्षानंतर दिसतात, स्पेशली रेटिनावरती, त्याला आपण एज रिलेटेड मॅक्युलर डिजनरेशन म्हणतो. डोळा दिसायला छोटा आहे पण त्याचे विकारही भरपूरच आहे. म्हणजे ही अनेक प्रकारचे विकार आपल्याला दिसून येतात. बरोबर डॉक्टर, तुम्ही आता जे सगळे एकंदरीत विकार सांगितले त्यातला एक महत्वाचा विकार म्हणजे मोतीबिंदू. सामान्यपणे 90 ते 95% लोकांना याला सामोरं जावंच लागतं वयोमानानुसार. बरोबर. तर आधी आपण या मोतीबिंदू या महत्वाच्या एका नेत्र विकारावर बोलूया, त्याच्याशी चर्चा करूया. मोतीबिंदू म्हणजे नेमकं काय डॉक्टर? आपला डोळा हा एका कॅमेराप्रमाणे काम करतो. जसं कॅमेराच्या समोरच्या भागामध्ये लेन्स असतं, कॅमेराच्या मागच्या भागामध्ये फिल्म असते, त्याचप्रमाणे डोळ्याच्या समोरच्या भागामध्ये नेत्रभिंग असते. हे नेत्रभिंग काचेप्रमाणे पारदर्शक असते. डोळ्यामध्ये येणारा लाईट परावर्तित करून रेटिनावर फोकस करणे हे त्याचं काम असतं. जर कॅमेराच्या लेन्सवर आपल्या बोटाचे ठसे उमटले तर आपला फोटो चांगला येत नाही. बरोबर. त्याचप्रमाणे जर या नेत्रभिंगाची पारदर्शकता कमी झाली तर आपल्याला व्यवस्थित दिसणार नाही, त्यालाच आपण मोतीबिंदू म्हणतो. म्हणजे डोळ्यात जी प्रतिमा आहे ती स्पष्ट उमटत नाही म्हणून आपल्याला दिसत नाही. याची काय काय कारण सांगता येतील डॉक्टर, का बरं हा मोतीबिंदू होतो? मोतीबिंदू ही एक वयानुसार येणारी बिमारी आहे. म्हणजे वयाच्या 60, 65, 70 वर्षानंतर जो डोळ्याच्या आतमधला पारदर्शक नेत्रभिंग आहे त्याची पारदर्शकता कमी झाली की आपल्याला मोतीबिंदू येतो. पण काही काही डिसीज मध्ये तो थोडासा लवकर येतो वयाच्या. जसं उदाहरणार्थ जर कोणाला मधुमेह असेल तर मोतीबिंदू थोडा लवकर येतो. कधी डोळ्याला जर मार लागला तर त्या मार लागल्यामुळे जर नेत्रभिंगाला इजा झाली असेल तर त्याची पारदर्शकता कमी होते. बरोबर. मोतीबिंदू येतो आपल्याला. काही काही डोळ्याचे आतमधल्या भागाचे रोग असतात, त्याला आम्ही युव्हीआयटिस म्हणतो. त्या युव्हीआयटिसचं कॉम्प्लिकेशन म्हणून सुद्धा मोतीबिंदू लवकर येतो. काही शरीराच्या दुसऱ्या भागासाठी, दुसऱ्या बिमारीसाठी जेव्हा आपण औषध घेतो, स्पेशली स्टेरॉइड्सचे औषध, जर ते 2 महिने, 3 महिने, 4 महिन्यासाठी घेण्यात आले असेल तर त्या स्टेरॉइड्सचं कॉम्प्लिकेशन म्हणून सुद्धा मोतीबिंदू लवकर कमी वयामध्ये येऊ शकतो. म्हणजे ही अनेक कारण मोतीबिंदूसाठी आहेत. मग याची लक्षणं काय, कसं ओळखायचं डॉक्टर की आता आपल्याला मोतीबिंदू होतो आहे, आपण कसं जाणून घेऊ? सगळ्यात महत्वाचं लक्षण म्हणजे आपल्याला धूसर दिसायला लागते. चष्म्याच्या नंबरमध्ये वारंवार बदल व्हायला लागतो. कधी कधी प्रकाश जो आहे तो अधिक प्रखरतेने जाणवतो. डिम लाईटमध्ये आपल्याला वाचायला त्रास होतो काही काही रुग्णांना. जर कोणी नाईट ड्राईव्ह करत असेल तर समोरच्या गाड्यांचा लाईट हा जो आहे हा स्प्रेड होतो आणि त्या समोरच्या गाड्यांचा लाईट थोडा जास्तच जाणवतो. तर हे विविध प्रकारचे मोतीबिंदूचे लक्षण आहे. काही काही वेळेस जो आपण जर एखाद्या बल्बकडे पाहत असेल तर आपल्याला एक इंद्रधनुष्य त्याच्या बाजूला एक वर्तुळ दिसते, ते पण एक मोतीबिंदूचं लक्षण आहे. अच्छा. मोतीबिंदू आणि काचबिंदूचं हे कॉमन लक्षण आहे. काचबिंदूकडे आपण वळणार आहोत कारण तो देखील एक महत्वाचा नेत्रविकार आहे. बरोबर. डॉक्टर, ही सगळी लक्षणं दिसून आल्यावर मग मोतीबिंदू नेमका खरोखरच झाला आहे की नाही यासंबंधीच्या काही निदान करण्याच्या चाचण्या उपलब्ध आहेत का? मोतीबिंदूचं निदान खूप सोपं आहे.
जेव्हा आपण कुठल्या नेत्रतज्ञांकडे जातो तेव्हा ते डोळ्यामध्ये औषध टाकून बाहुली फैलवून चेक करतात. स्लिट लॅम्प एक्झामिनेशन एक मशीन असते स्लिट लॅम्प नावाची, त्यामुळे त्याच्या अंडर आपण जेव्हा तपासणी करतो तेव्हा आपल्याला दिसून येते की मोतीबिंदूची पारदर्शकता कमी झालेली आहे. बरं, आणि त्याचं निदान फार सोपं आहे मोतीबिंदूचं. मग याच्यावर काही उपचार पण आहेत का? म्हणजे समजा मोतीबिंदू झाला आणि त्याचं निदानही झालं चाचण्या केल्या, जसं आता आपण जी चाचणी सांगितली त्या चाचणीत असं निदान झालं की आता खरोखरच मोतीबिंदू आहे आणि ते तो झाला आहे, तर त्याच्यावर काही उपचार आपल्याला आहेत का? म्हणजे तो काढता वगैरे येतो का? हो, मोतीबिंदूचं म्हणजे मोतीबिंदू साठी अनफॉर्च्युनेटली आतापर्यंत कुठलं औषध तयार करण्यात औषधाचा शोध लागलेला नाहीये. बरं, मोतीबिंदू झाल्यावरती शस्त्रक्रिया करून ती मोतीबिंदू काढणे आणि त्या जागी आर्टिफिशियल लेन्स टाकणे हा एकमेव उपचार आहे. म्हणजे त्याला दुसरा पर्याय नाही? दुसरा पर्याय नाही. ज्याप्रमाणे वयानुसार माणसाचे केस पांढरे होणार, शरीरामध्ये अनेक बदल येणार, त्याचप्रमाणे डोळ्याच्या आतमधला जो पारदर्शक लेन्स आहे त्याची पारदर्शकता कमी होते, त्यामुळे तसं म्हणजे शस्त्रक्रिये व्यतिरिक्त याला दुसरा कुठला पर्याय नाही. म्हणजे आपण थोडक्यात असं म्हणू की एखाद्या गाडीचा पार्ट आपल्याला खराब झाला की बदलवावा लागतो, त्याला असं दुरुस्त करून चालत नाही, तशा प्रकारचीच ही एक प्रक्रिया आपल्या शरीरात घडते. आणि डॉक्टर, तुम्ही असं सांगितलं की मोतीबिंदूला शस्त्रक्रिया हा एकमेव पर्याय आहे. बरोबर. मग ही जी शस्त्रक्रिया आहे याचे पण काही वेगवेगळे प्रकार आहेत का? शस्त्रक्रियेचे वेगवेगळे प्रकार आहेत. पहिलेच्या काळी कन्व्हेन्शनल कॅटरॅक्ट सर्जरी केल्या जायची, त्यावेळेस मोठा चिरा मारला जायचा, टाके घेतल्या जायचे. आता ती बऱ्या प्रमाणात बंद झाल्यासारखी आहे. सुचरलेस कॅटरॅक्ट सर्जरी, मायक्रो सर्जरी आणि सगळ्यात अत्याधुनिक म्हणजे फेको इमल्सिफिकेशन टेक्निक निद्वारे आपण शस्त्रक्रिया करतो. या फेको इमल्सिफिकेशन मध्ये अगदी सुई जायला जेवढी जागा लागते किंवा पेनाची टोक जायला जेवढी जागा लागते तेवढ्या जागेतून आपण मोतीबिंदूला पावडर करून बाहेर काढतो आणि तेवढ्याच जागेतून आपण जो फोल्डेबल लेन्स आर्टिफिशियल इंट्रोऑक्युलर लेन्स असतो तो आतमध्ये टाकतो. फोल्डेबल आणि रोलेबल लेन्सेस असतात, हे आतमध्ये गेल्यावरती तो लेन्स उघडून जातो. डॉक्टर, या शस्त्रक्रियेबद्दल लोकांच्या मनात अनेक समज गैरसमज असतात की आपला डोळा त्यांनी जाईल का, आपली दृष्टी जाईल का, तर एक तज्ज्ञ म्हणून आपण काय सांगाल लोकांना? हो, मोतीबिंदू शस्त्रक्रियेबाबत अनेक समज गैरसमज आहेत. सगळ्यात पहिला गैरसमज म्हणजे की मोतीबिंदू हे ऑपरेशन पिकल्यानंतरच करायचं, हे खूप मोठ्या प्रमाणात गैरसमज समाजामध्ये आहे. पण ही जी संकल्पना आहे की मोतीबिंदू पिकल्यावरच ऑपरेशन करायचं ही फार जुनी संकल्पना आहे. म्हणजे 20-25 वर्षापूर्वी जेव्हा मायक्रोस्कोप नव्हते, अत्याधुनिक टेक्निक आपल्याकडे उपलब्ध नव्हती, लेन्सेस इंट्राओक्युलर आर्टिफिशियल लेन्सेस आपल्याकडे उपलब्ध नव्हते, त्यावेळेस मोतीबिंदू पिकल्यावर ऑपरेशन करायचे. मोठा जाडा भिंगाचा चष्मा लागायचा, ऑपरेशनमध्ये कॉम्प्लिकेशनही खूप व्हायचे कारण मायक्रोस्कोप उपलब्ध नव्हते. त्यामुळे लोक विचार करायचे की जेवढे दिवस चालते तेवढे दिवस चालू द्यायचं आणि मोतीबिंदू पिकल्यावर मग ऑपरेशन काही दुसरा उपाय नाही तेव्हा ऑपरेशन करू. पण आता काळ बदललेला आहे, आपल्याकडे अत्याधुनिक टेक्निक्स उपलब्ध आहेत, हाय एंड मायक्रोस्कोप उपलब्ध आहे, अत्याधुनिक फेको मशीन्स उपलब्ध आहे. जसं मी आता सांगितलं की अगदी सुई जायला जेवढी जागा लागते तेवढ्या जागेतून आपण मोतीबिंदू बाहेर काढतो आणि तेवढ्याच जागेतून आपण लेन्स आर्टिफिशियल लेन्स आतमध्ये टाकतो. काही काही अशा प्रकारचे लेन्सेसही उपलब्ध आहे की ज्यांनी अगदी यंग माणसासारखं अगदी 20 वर्षाच्या मुलासारखं विजन रुग्णाला येतं. त्यामुळे आता ते मोतीबिंदू पिकल्यावर ऑपरेशन करायचं ती संकल्पना दूर झालेली आहे. हा एक महत्वाचा गैरसमज लोकांच्या जो मनातला होता तो या निमित्ताने दूर होईल असं आपण समजूया. बिलकुल. आणि डॉक्टर, याविषयी आपण आणखी चर्चा करणार आहोत, पण आता कार्यक्रमात वेळ झाली एक छोट्याशा विश्रांतीची. तेव्हा दर्शक हो, तुम्ही कुठेही जाऊ नका, कार्यक्रमात घेऊया एक छोटीशी विश्रांती. विश्रांतीनंतर कार्यक्रमात आपलं पुन्हा एकदा स्वागत. आपण चर्चा करत आहोत डोळ्यांचे विकार, कारण आणि उपचार याविषयी. डॉक्टर, विश्रांतीपूर्वी मी तुम्हाला असं विचारलं होतं की लोकांमध्ये अनेक प्रकारचे समज गैरसमज मोतीबिंदूच्या शस्त्रक्रियेविषयी असतात. त्यातलं तुम्ही एक महत्वाचं सांगितलं होतं की तो पिकल्यानंतरच काढावा अशा एक गैरसमज लोकांमध्ये असतो, पण तसं काही नाही, त्याच्या आधी देखील तुम्ही शस्त्रक्रिया करू शकता. आणखी कुठल्या प्रकारचे गैरसमज लोकांच्या मनामध्ये याविषयी असतात? हा, जसं मी आता सांगितलं की मोतीबिंदू पिकल्यावरच ऑपरेशन करायचा हा मोठा गैरसमज आहे.
आता जेव्हा रुग्णाला त्याच्या दैनंदिन कामामध्ये त्रास होत असेल त्यावेळेस आपण शस्त्रक्रिया करतो. म्हणजे जर कोणी ड्रायव्हर असेल त्याला रात्री गाडी चालवायला त्रास होत असेल तर तो पहिले शस्त्रक्रिया करू शकतो. कोणाला वाचनाची आवड असेल आणि त्याला वाचन करायला संध्याकाळच्या वेळेस त्रास होत असेल तर पहिले शस्त्रक्रिया करू शकतो. म्हणजे आजकाल मोतीबिंदू शस्त्रक्रिया ही डिमांड बेस्ड झालेली आहे किंवा त्याच्या प्रोफेशनवरती ती डिपेंड आहे. म्हणजे त्याचा जास्त वापर झाला आणि त्याला दिसायला लागलं लागण्यामध्ये जर प्रॉब्लेम निर्माण होत असेल धूसर दिसत असेल तर केव्हा पहिल्या स्टेजमध्ये सुद्धा आपण मोतीबिंदूची शस्त्रक्रिया करू शकतो. डॉक्टर, मोतीबिंदूची शस्त्रक्रिया केल्यानंतर चष्मा हा आवश्यक आहे असा देखील एक समज आहे, तर याविषयी आपण काय सांगाल? हो, काही काही लोकांना असं वाटतं की मोतीबिंदूचं ऑपरेशन झाल्यानंतर आता आम्हाला चष्मा लागणार नाही, पण तसं सांगणं कठीण आहे. मोतीबिंदूचं ऑपरेशन झाल्यानंतर चष्मा हा लागू शकतो. म्हणजे आपण डोळ्याच्या आतमध्ये कुठला लेन्स टाकत आहे त्याच्यावर ते डिपेंड आहे. दोन प्रकारचे लेन्सेस असतात, एक मोनोफोकल असतो एक मल्टीफोकल असतो. मोनोफोकल लेन्समध्ये आपण दूरची नजर जी आहे ती क्लिअर करतो, जवळसाठी चष्मा वापरावा लागू शकतो. मल्टीफोकल लेन्सेस मध्ये आपल्याला रुग्णाला ऑपरेशन नंतर दूरचंही दिसते जवळचंही दिसते. जसं तो टीव्ही बघत असेल तर टीव्ही पण दिसेल, जवळ वर्तमानपत्र वाचत असेल तर तेही दिसेल. चष्मा लागणारच नाही अशी शाश्वती देणे जरा कठीण होईल. एकदमच बारीक मजकूर वाचायचा असेल तर चष्म्याची गरज पडू शकते, पण डिपेंडन्सी मल्टीफोकल ऑपरेशन स्पेक्टॅकल डिपेंडन्सी जी आहे ती ऑपरेशन नंतर कमी होऊन जाते मल्टीफोकल ऑपरेशन लेन्स नंतर. तसंच डॉक्टर, या मोतीबिंदूच्या शस्त्रक्रियेमध्ये म्हणजे शस्त्रक्रिये दरम्यान रुग्णाला काही त्रास होतो का, किंवा शस्त्रक्रियेनंतर देखील पण त्याला काही त्रास जाणवू शकतो का? हा, कुठलीही सर्जरी करायची म्हटलं, दवाखान्यात यायचं म्हटलं तर रुग्णांच्या मनात थोडीशी भीती असते की आपल्याला इंजेक्शन दिल्या जाईल. ऑपरेशन डोळा हा शरीराचा नाजूक भाग आहे, तो दुसऱ्याच्या हातात देणं थोड्या वेळासाठी का होईना मनात भीती असते. पण मला इथे सांगावं असं वाटेल की मोतीबिंदू शस्त्रक्रिया ही सध्या खूप ऍडव्हान्स झालेली आहे. एका निष्णात सर्जनला मोतीबिंदू शस्त्रक्रिया करायला 15 ते 20 मिनिटं लागतात आणि या शस्त्रक्रिये दरम्यान कुठलाही त्रास होत नाही. आपण इंजेक्शन सुद्धा देत नाही आजकाल, म्हणजे इंजेक्शन देणं सुद्धा आपण अवॉइड करतो. एक सुंगणीचं औषध म्हणता येईल त्याला, प्रो पॅराकेन नावाचं, ते डोळ्यामध्ये टाकलं की आपला ऑक्युलर सरफेस सुंग होऊन जातो आणि बधीर केला जातो. डोळ्याची मुवमेंट असते, ऑपरेशन करताना रुग्णांना काहीतरी चालू आहे असं जाणवतं पण दुखत वगैरे नाही. म्हणजे आजकाल मोतीबिंदू शस्त्रक्रिया ही टोटली पेनलेस सर्जरी झालेली आहे आणि ऑपरेशन नंतर सुद्धा काहीही त्रास होत नाही. थोडं एक दोन दिवस खरखर वाटणं, पाणी येणं, डोळा थोडासा एक दोन दिवस लाल राहणं हे होऊ शकतं, पण तसा काही विशेष त्रास होत नाही. म्हणजे घाबरून जाण्याची काही गरज नाही या निमित्ताने आपल्याला सांगता येईल. डॉक्टर, तुमच्या बोलण्यामध्ये लेन्सेसचा तुम्ही उल्लेख केला, तर ही लेन्सेस तुम्ही सांगितलं त्याप्रमाणे दोन प्रकारची आहे, स्वदेशी पण आहेत आपल्या देशातली आणि परदेशी पण आहेत, तर कुठल्या प्रकारच्या लेन्सेसला प्राधान्य द्यावं, कोणती वापरावी रुग्णांनी, आपण एक तज्ज्ञ म्हणून काय सल्ला द्याल? हो, मार्केटमध्ये भरपूर प्रकारचे लेन्सेस उपलब्ध आहेत. काही स्वदेशी लेन्सेस आहेत, परदेशी लेन्सेस आहेत. स्वदेशी लेन्सेस पण फार चांगले आलेले आहेत, परदेशी लेन्सेस पण चांगले आहेत. परदेशी लेन्सेसचे थोडीशी अॅक्युरसी चांगली असते, पण मला इथे असं सांगावं असं वाटेल की लेन्सेस तर महत्वाचे आहेच, पण सोबत सोबत सर्जिकल स्किलला आपण जास्त महत्व दिलं पाहिजे. आणि मोतीबिंदू ऑपरेशन काही खूप वेळाचं ऑपरेशन नाही आहे, त्यामुळे आपल्याला कुठला लेन्स टाकायचा आहे हे आपल्या डे टू डे लाईफस्टाईल, आपलं काम कसल्या प्रकारचं आहे त्याच्यावरून आपण कुठला लेन्स टाकायला पाहिजे हे ठरवतो. आणि डोळा हा शरीराचा सगळ्यात नाजूक भाग असल्यामुळे काही काही लोक विचारतात आम्हाला की आता आम्हाला हा लेन्स काढून दुसरा लेन्स टाकू शकतो का, तर डोळ्याची सर्जरी वारंवार होत नाही, त्यामुळे पहिल्यांदाच विचार करून आपण कुठला लेन्स टाकायला पाहिजे हे ठरवून डॉक्टरांशी चर्चा करून ते ठरवायला पाहिजे. म्हणजे डॉक्टरांचा सल्ला घेणं हे अत्यंत आवश्यक आहे, तरच त्याच्याबद्दलचा निर्णय लोकांनी घ्यावा असा मनातून की आपल्या मनाला वाटेल तसं वागण्याची गरज नाही. बरोबर, हा एक अत्यंत महत्वाचा सल्ला आपण या निमित्ताने देत आहात डॉक्टर. तसंच अनेकदा असं जाणवतं, अनेक लोकांची अशी तक्रार पण असते की मोतीबिंदूची शस्त्रक्रिया झाल्यानंतर तरीही त्यांना काही स्पष्ट दिसत नाही, तर असं नेमकं काय घडून येतं? हो, काही काही लोकांची तक्रार असते की आमचं ऑपरेशन झालं पण आम्हाला जसं पाहिजे तसं दिसत नाही. सर्वप्रथम तर ते ऑपरेशन व्यवस्थित व्हायला पाहिजे, म्हणजे मोतीबिंदू पूर्ण निघून लेन्स व्यवस्थित जागेवर बसायला पाहिजे.
कधी कधी ऑपरेशन सुंदर होऊन सुद्धा रुग्णांना व्यवस्थित दिसत नाही. त्याच्यामागचं कारण असं असू शकतं की काही रेटिनामध्ये प्रॉब्लेम असेल, डायबिटीज असेल रुग्णांना, तर डायबिटिक रेटिनोपॅथी असेल, वयानुसार रेटिना खराब झालेला असेल, त्याला आपण एज रिलेटेड मॅक्युलर डिजनरेशन म्हणतो. काही काही रुग्णांना काजबिंदू असू शकते, काजबिंदूमुळे डोळ्याची मागची नस कमजोर होते, मागच्या नसेचे काही दुसरे प्रॉब्लेम्स पण असू शकतात. कधी कधी ऑपरेशनच्या 6 महिन्यांनी, वर्षभरांनी, काही केसेसमध्ये 2 वर्षांनी लेन्सच्या मागे एक जाळं तयार होतं आणि त्या जाळ्यामुळे सुद्धा नजर अंधुक होते. ते जाळं प्रत्येक ऑपरेशन झालेल्या पेशंटला तयार होतं. ते जाळं साफ करायला 1 ते 2 मिनिटं लागतात. लेझरनी आपण ते जाळं साफ करतो आणि नजर त्याची पूर्व येते. म्हणजे अशा प्रकारचं जर अस्पष्ट दिसत असेल तर हा एक महत्वाचा पर्याय उपलब्ध आहे. हो, ते जाळं जर साफ केलं तर पुन्हा स्पष्ट नजर आपल्याला येऊ शकते. बिलकुल. डॉक्टर, मोतीबिंदूची शस्त्रक्रिया झाल्यानंतर रुग्णांनी काय काळजी घ्यायला पाहिजे, आपण काय सांगाल? हा एक खूप महत्वाचा प्रश्न आहे. ऑपरेशन जरी खूप मेजर नसलं तरी काळजी घेणं खूप आवश्यक आहे. डॉक्टरांनी ज्याप्रमाणे औषधं समजून सांगितलेली आहे ते त्याप्रमाणे जाणं खूप आवश्यक आहे. रुग्णांनी स्वतःच्या हाताने औषधं नाही टाकायला पाहिजे, कारण औषध टाकता टाकता त्या ड्रॉपच्या टोकामुळे डोळ्याला इजा होऊ शकते. कोणीतरी नातेवाईकांनी डोळ्यामध्ये ते औषधं टाकायला पाहिजे. प्रत्येक वेळेस औषध टाकताना नातेवाईकांनी आपले हात स्वच्छ धुणे आवश्यक आहे. घरी जर कोणी लहान मुलं असेल ज्यांना आपण अंगाखांद्यावर खेळतो, ते खेळणं, अंगाखांद्यावर खेळणं त्यांनी टाळायला पाहिजे. कधी कधी लहान मुलगा चष्मा ओढून घेतो, डोळ्याला हात मारतो, त्यामुळे डोळ्याला इजा होऊ शकते. ऑपरेशन नंतर 15 दिवस आपण डोक्यावरून पाणी घेणं अवॉइड करायला लावतो. आंघोळ रोज पेशंट करू शकतो डोक्याखालून. चेहऱ्यावर जो आपण सकाळी उठल्यावर पाणी घेतो तसं पाणी आपल्याला 15 दिवस घेता येणार नाही. चेहरा ओल्या कपड्यांनी पुसावा लागतो. ऑपरेशन झालेल्या कडेवर 7 दिवस आपण पेशंटला झोपायला अवॉइड करायला सांगतो. तर हे अशा प्रकारचे काळजी घेणं आवश्यक आहे. काही काही रुग्णांना खाण्यापिण्यामध्ये तसे काही पथ्य नाहीये, पण ज्यांना शुगर आहे, डायबिटीज आहे, त्यांनी ते खाण्यापिण्याचे ते शुगरच्या पेशंटनी पथ्य पाळणे आवश्यक आहे. म्हणजे तुमचा मोतीबिंदूची शस्त्रक्रिया यशस्वी होऊन तुम्हाला पूर्ववत दृष्टी प्राप्त होऊ शकेल. बिलकुल. खूप महत्वाच्या टिप्स आपण दिल्यात डॉक्टर, याचा नक्की लोकांना उपयोग होईल. आता आपण दुसऱ्या नेत्रविकाराकडे वळू, ज्याचा उल्लेख तुम्ही मगाशी केला होता, तो म्हणजे काचबिंदू. काचबिंदू म्हणजे नेमकं काय असतं डॉक्टर? काचबिंदूची व्याख्या थोडीशी गुंतागुंतीची आहे, पण मी एकदम साध्या भाषेत सांगतो की जसं मी मगाशी सांगितलं की जसा रक्तदाब असतो, ब्लड प्रेशर, तसंच डोळ्याचं पण एक प्रेशर असतं, त्याला आम्ही इंट्राऑक्युलर प्रेशर म्हणतो. 10 ते 20 मिलीमीटर ऑफ मर्क्युरी हे नॉर्मल प्रेशर आहे. हे प्रेशर जर वाढलं, इंट्राऑक्युलर प्रेशर, तर डोळ्याची जी मागची नस असते त्याच्यावरती दबाव येऊन ती मागची नस हळूहळू कमजोर होत जाते आणि विजन कमी होते. ही विजन अशी सेंट्रल विजन कमी नाही होत, जसं मी तुमच्याकडे बघत आहे, तर ती सेंट्रल समोरची नजर कमी नाही होत, जी पेरिफेरल नजर आहे, आजूबाजूची नजर, जसं आता मी तुमच्याकडे बघत आहे, इकडे मला कॅमेरा आहे दिसत आहे, इकडे हा बोर्ड आहे दिसत आहे, हे आपलं फील्ड ऑफ विजन असतं. तर या काचबिंदूमध्ये फील्ड ऑफ विजन कमी होतं, म्हणजे नजर अशी आकुंचित पावत जाते आणि एंड स्टेज मध्ये ज्याप्रमाणे घोड्याला झाप लावतात, सेंट्रल विजन असते पण आजूबाजूची विजन कमी होते. म्हणजे साध्या भाषेत सांगायचं तर काचबिंदू म्हणजे डोळ्याचं प्रेशर वाढून डोळ्याची मागची नस कमजोर होणे आणि नजर धूसर होणे, याला आपण काचबिंदू म्हणतो. म्हणजे त्याचा जो आपला एक परिसर असतो, दिसण्याचा एक परिघ असतो, तो आकुंचित पावला जातो आणि म्हणून मग त्याच्यातून आपल्याला दिसण्यामध्ये अडचणी निर्माण होतात. आणि मला अजून एक गोष्ट सांगावीशी वाटेल की हा जो विजन लॉस आहे किंवा पेरिफेरल फील्ड लॉस आहे, काचबिंदूमध्ये जो लॉस झाला, जी नजर कमी झाली, ती इरिव्हर्सिबल आहे, ती वापस येणार नाही. जसं मोतीबिंदूमध्ये वापस गेलेली नजर आपण ऑपरेशन करून आणू शकतो, पण काचबिंदूमध्ये गेलेली नजर वापस येत नाही. त्यामुळे लवकर निदान, अर्ली डायग्नोसिस आणि अर्ली ट्रीटमेंट, लवकर निदान आणि लवकर उपचार ही आमची पॉलिसी असते. डॉक्टर, याच्याविषयी आपण आणखी या विश्रांतीनंतर चर्चा करूया. दर्शक हो, घेऊया कार्यक्रमात एक छोटीशी विश्रांती. विश्रांतीनंतर कार्यक्रमात आपलं पुन्हा एकदा स्वागत. डॉक्टर, विश्रांतीपूर्वी आपण काचबिंदूच्या व्याख्येविषयी तुम्ही सांगितलं की आपला जो दृष्टीचा परिघ आहे तो आकुंचित पावतो आणि आजूबाजूचं आपल्याला दिसत नाही, फक्त समोरचं आपल्याला दिसतं. बरोबर. आणखी याचे काय लक्षणं दिसून येतात? काचबिंदू याला आपण चोर मार्गाने येणारी बिमारी म्हणतो. म्हणजे काचबिंदू चोर मार्गाने येतो आणि रुग्णाची नजर चोरून घेऊन जातो. त्याचे काही विशेष लक्षण नसतात. म्हणूनच मी जसं आता सांगितलं की लवकर निदान आणि लवकर उपचार ही आपली पॉलिसी असते, पण लवकर निदान करण्यासाठी
40 वर्षांनंतर प्रत्येक 2 वर्षांनी एकदा नेत्रतज्ञांकडे जाऊन आपली तपासणी करून घेणं आवश्यक आहे आणि 50 वर्षांनंतर दरवर्षी एकदा तपासणी करून घेणं आवश्यक आहे. काही काही रुग्णांना थोडा त्रास असू शकतो, जसं जर ते लाईट कडे बघत असतील कुठल्या बल्बकडे तर त्या बल्बच्या आजूबाजूला इंद्रधनुष्य आकृती दिसते. कधी कधी काही अँगल क्लोजर ग्लॉकोमा एक त्याचा प्रकार आहे, त्या प्रकारामध्ये एका साईडला हलकंसं डोकं दुखायला लागतं संध्याकाळच्या वेळेस. आणि एक अक्यूट कंजेस्टिव्ह ग्लॉकोमा म्हणून एक त्याचा एक प्रकार आहे, त्यामध्ये अचानक नजर कमी होते, डोळा फार दुखायला लागतो, लाल होतं, त्याला आपण काचबिंदूचा अटॅक असं पण म्हणतो. फार रेअर असतं हे, पण ही शक्यता टाळता येत नाही. तसं म्हणजे साधारणत काचबिंदूचे काही विशेष लक्षण नाही आहे, मोजकेच लक्षण आहे आणि ते भरपूर वेळ आपल्याला जाणवत पण नाही. म्हणजे मोतीबिंदू आणि काचबिंदू हे दोन्ही एकाच वेळेला होऊ शकतं का? मोतीबिंदू आणि काचबिंदू हे वेगवेगळे भिन्न भिन्न डिसीजेस आहेत, त्यांचे कारण पण वेगळे आहेत, त्यांची पॅथोफिजिओलॉजी ते पण वेगळे आहे, त्यांचं तपासणी आणि उपचार पण वेगळे आहे, पण दोन्ही सोबत सोबत होऊ शकतं. कधी कधी मोतीबिंदू जास्त पिकल्यावर त्याचं कॉम्प्लिकेशन म्हणून काचबिंदू होऊ शकतो. डॉक्टर, तुम्ही आता सांगितलं की तज्ञांचा सल्ला घेऊन त्याच्यावर उपचार करणं गरजेचं आहे. मग अशा काचबिंदू झाला आहे हे समजून घेण्यासाठी काही तपासण्या किंवा चाचण्या उपलब्ध आहेत का? हा, तपासण्या उपलब्ध आहेत. मुख्यतः 4 तपासण्या याच्यामध्ये आहे. सगळ्यात पहिले आपण डोळ्याची जी मागची नस असते ऑप्टिक नर्व, त्याचे निरीक्षण करतो. डोळ्यामध्ये औषध टाकतो, बाहुली फैलवल्यानंतर मशीनद्वारे त्याचं निरीक्षण करतो, त्याचा फोटो घेऊन त्याचा रेकॉर्ड आपण ठेवतो. दुसरं, डोळ्याचा दाब आपण मोजल्या जातो. डोळ्याचा दाब हा नॉर्मलपेक्षा जास्त काचबिंदूच्या पेशंटमध्ये असतो. तिसरं, जसं मी आता सांगितलं की व्हिज्युअल फील्ड, व्हिज्युअल फील्ड आपण चेक करतो. पेरिमीटर नावाची एक मशीन असते, त्याला त्या मशीनद्वारे आपण ऑटोमेटेड पेरिमेट्री रुग्णांची करतो. पहिले मॅन्युअल ही मशीन होती, पण आता ऑटोमेटेड पेरिमेट्री आपल्याकडे उपलब्ध आहे. आणि चौथी तपासणी म्हणजे गोनिओस्कोपी. काचबिंदूचे 2 प्रकार असतात, एक ओपन अँगल ग्लॉकोमा आणि अँगल क्लोजर ग्लॉकोमा. तर या गोनिओस्कोपीनी हा कुठल्या प्रकारचा काचबिंदू आहे हे आपल्याला कळतं. जर तो अँगल क्लोजर ग्लॉकोमा असेल तर एक खूप छोटी प्रोसिजर असते, त्याला आपण याग लेझर कॅप्सुल, याग लेझर पेरिफेरल आयरिडोटॉमी म्हणतो. त्या छोट्याशा प्रोसिजरनी हा जो काचबिंदू होण्याचा धोका आहे अँगल क्लोजर ग्लॉकोमामध्ये. मग याच्यावर काही उपचार आहेत का? कारण तुम्ही मगाशी म्हणालात की काचबिंदूवर कुठले उपचार नाही, दृष्टी कायमची जाऊ शकते, पण निदान झाल्यानंतर मग त्याच्यावर काही उपचार करता येऊ शकतात का डॉक्टर? हा, उपचार आहे. म्हणजे मला हे सांगायचं होतं की जो लॉस झाला तो झाला, पण नंतरचा जो आपला लॉस आहे, जी विजन आपली वाचून आहे, ते वाचवण्यासाठी भरपूर सारे उपचार उपलब्ध आहे. सगळ्यात पहिले आपण मेडिकल मॅनेजमेंट म्हणजे डोळ्यामध्ये टाकायला ड्रॉप्स देतो. वेगवेगळ्या प्रकारचे काचबिंदूचे ड्रॉप्स उपलब्ध आहेत. सुरुवातीला एक ड्रॉप देतो, म्हणजे काचबिंदूचा उपचार म्हणजे त्याला आपल्याला डोळ्याचं प्रेशर कमी करायचं असते. पहिले एक ड्रॉप देतो, त्यांनी जर प्रेशर कमी झालं तर वेल अँड गुड, नाही झालं तर मग डबल ड्रग थेरपी किंवा ट्रिपल ड्रग थेरपी चालू करतो. जर औषधांनी काचबिंदू कंट्रोलमध्ये येत नसेल तर आपण त्याची शस्त्रक्रिया करतो, त्याला ट्रॅबिक्युलेक्टॉमी म्हणतात. कधी कधी ट्रॅबिक्युलेक्टॉमी सर्जरी सुद्धा फेल होते, मग ड्रेनेज डिव्हायसेस हे थोडेसे ऍडव्हान्स टेक्निक आहेत, त्यांनी पण काचबिंदू कंट्रोल करता येऊ शकतो. म्हणजे उपचार आहेत, आशा सोडून देण्याची गरज नाही. तज्ञांचा सल्ला घेतला, डॉक्टरांकडे गेलं तर त्याच्यावर उपचार देखील आपल्याला काचबिंदूसाठी उपलब्ध आहेत. डॉक्टर, आता मला असं सांगा की दृष्टी म्हणजे काय, व्हिजन म्हणजे काय तुमच्या मेडिकल सायन्सच्या भाषेत? कारण सामान्य भाषेत आम्ही दृष्टी म्हणजे दिसणं असं म्हणतो, पण तुमच्या शरीरशास्त्रानुसार दृष्टी म्हणजे काय आणि ती नॉर्मल किती असावी माणसाची? दृष्टी म्हणजे जसं आपण, तुम्ही जेव्हा डोळ्याच्या डॉक्टरकडे आपण जेव्हा जातो तेव्हा आपण त्याला त्या चेअर युनिटवर बसवतो आणि एक स्नेलन्स चार्ट असतो, त्या स्नेलन्स चार्टवर वाचायला लावतो. जर त्याच्यामध्ये 7 लाईन्स असतात, लेटर्स असतात, नंबर असतात, वेगवेगळ्या आकारांचे नंबर असतात, त्या 7 लाईन्स जर त्या माणसाने वाचले याचा अर्थ त्याचं व्हिजन नॉर्मल आहे. त्या नॉर्मल व्हिजनला आपण 6x6 व्हिजन आहे असं म्हणतो. पण कोणाला जर 2 लाईन वाचता नाही आल्या तर म्हणजे हे एक प्रकारचं माप आहे, कम्पॅरिझन करतो आपण नॉर्मल पासून याचं व्हिजन किती आहे. त्याचं व्हिजन जर 2 लाईन वाचण्याला, याचा अर्थ त्याचं व्हिजन 6x12 आहे. आणि ते व्हिजन करेक्ट करण्यासाठी जो काही चष्म्याचा नंबर लागतो त्याला आपण रिफ्रॅक्टिव्ह पॉवर म्हणतो.
मग हा चष्म्याचा नंबर सगळेजण म्हणतात की मला मायनस आहे प्लस आहे. आम्ही सामान्य भाषेत असं म्हणतो की मायनस पॉईंट फाईव्ह आहे, मायनस 2.5 आहे, प्लस आहे. ह्याचा आधार काय असतो आणि तुम्ही चष्म्याचा नंबर कसा ठरवता? जसं मी मगाशी सांगितलं म्हणजे रिफ्रॅक्टिव्ह एरर काय आहे किंवा चष्म्याचा नंबर काय आहे हे जाणून घेण्यासाठी जसं मी मगाशी सांगितलं की नॉर्मल प्रक्रिया जी आहे डोळ्याच्या आतमध्ये लाईट परावर्तित होतो आणि तो रेटिनावर फोकस होतो. रेटिनावर फोकस झाल्यानंतर त्याची आकृती तयार होते आणि आपल्याला दिसायला लागते. हा जर लाईट रेटिनावर फोकस न होता रेटिनाच्या समोर किंवा मागे फोकस होत असेल तर त्याला आपण रिफ्रॅक्टिव्ह एरर म्हणतो. जर तो रेटिनाच्या समोर फोकस होत असेल त्याला आपण मायोपिया म्हणतो. या केसमध्ये डोळ्याचा साईज थोडासा मोठा असतो आणि डोळ्याच्या समोर ते फोकस होत असल्यामुळे रुग्णांना अंधुक दिसते. मग आपण पर्टिक्युलर लेन्सचा पॉवर टाकून त्याला रेटिनावर फोकस करतो. हायपरमेट्रोपिया एक दुसरी रिफ्रॅक्टिव्ह एरर आहे. त्यामध्ये जो डोळ्याचा जो परावर्तित होणारा लाईट आहे तो रेटिनाच्या मागे फोकस होतो. अशा वेळेस आपल्याला प्लस नंबर टाकावा लागतात आणि त्याला रेटिनावर फोकस करावा लागतो. एक ऍस्टिगमॅटिझम म्हणून आणखी एक रिफ्रॅक्टिव्ह एरर आहे. याच्यामध्ये जो परावर्तित होणारा लाईट आहे हा एका ठिकाणी फोकस न होता एका लाईन पॅटर्न मध्ये फोकस होतो. म्हणजे जर आपण सर्कलकडे बघत असेल तर सर्कल आपल्याला अंडाकृती दिसेल, हॉरिझॉन्टली अंडाकृती किंवा व्हर्टिकली ओव्हल असा दिसेल, त्याला आपण ऍस्टिगमॅटिझम म्हणजे त्याच्या मूळ आकारापेक्षा वेगळं दिसेल. मग ऍस्टिगमॅटिझमला करेक्ट करण्यासाठी आपल्याला सिलेंड्रिकल लेन्सेस वापरावे लागतात. म्हणजे हे सगळे रिफ्लेक्टिव्ह एअरचे प्रकार आपण तुम्ही सांगितले. मग डॉक्टर हा जो चष्म्याचा जो नंबर आहे ह्याची तुम्ही एकदा ठरवलं की प्लस द्यायचा की मायनस द्यायचा आणि तो फोकस एका विशिष्ट ठिकाणी केंद्रित करायचा म्हणजे ती प्रतिमा आपल्या डोळ्यामध्ये स्पष्टपणे उमटते. बरोबर. पण असा चष्मा लागण्याची कारण काय, असे फोकस वेगवेगळ्या ठिकाणी जाण्याची काय कारण असू शकतात? तशी काही विशेष कारण नसतात. सगळ्यात महत्वाचं कारण म्हणजे जेनेटिक. जर आई वडिलांपैकी जर कोणाला हाय मायनसचा नंबर असेल तर जेनेटिकली तो मुलांमध्ये अनुवंशिकतेने येऊ शकतो. जे लोक जवळचं काम खूप करतात ज्यांना फोकस करायचं काम असतं त्यांना मायनसचा मायोपिया नंबर लागतो. आजकाल मुलं दिवसभर कम्प्युटर समोर लॅपटॉप समोर काम करतात, मोबाईलवरती अभ्यास करतात, त्यांच्या इनडोअर ऍक्टिव्हिटी वाढलेल्या आहे, आउटडोअर किंवा दूर बघणं त्यांचं कमी झालेलं आहे, त्यामुळे मायोपियाचं प्रमाण आजकाल वाढलेलं आहे. या दोन तीन कारणांव्यतिरिक्त चष्म्याचा नंबर लागण्याचं काही विशेष कारण नाही. 40 वर्षानंतर जो जवळचा नंबर लागतो तो तर आहेच, तो निसर्गतःच त्याची कार्यक्षमता कमी झाल्यामुळे तो चष्मा लागतो. पण डॉक्टर आता हे जे नेत्ररोग अनेक जे तुम्ही सांगितलेत तर चष्मा लागण्यासाठी हे नेत्ररोग देखील कारणीभूत ठरू शकतात का? हो, काही काही डोळ्याच्या ज्या बिमाऱ्या आहेत रोग आहेत त्यामध्ये चष्मा लागतो. जसं काचबिंदूमध्ये चष्म्याचा नंबर वारंवार बदलतो, कधी कधी मोतीबिंदूमुळे सुद्धा चष्म्याचा नंबर वारंवार बदलतो. काही कॉर्नियल लेजन्स असतात जे बुबुळ आहे त्याचे आजार असतात, त्या बुबुळांच्या आजारामुळे सुद्धा चष्म्याचा नंबर वारंवार बदलतो. म्हणजे चष्म्याचा नंबर जर वारंवार बदलत असेल तर नेत्रतज्ञांकडे जाऊन चेकअप करून घेणे असा सल्ला मी देईल. डॉक्टर तसंच आता वयाच्या 40 उल्लेख तुम्ही केला की वयाच्या 40 नंतर चष्मा हा लागतोच, साधारणपणे जवळचं वाचायला दिसायला त्रास होतो, तर याची कारण काय, म्हणजे नैसर्गिकच आहेत की आणखी काही कारण असू शकतात? डोळ्याच्या आतमध्ये जो नेत्रभिंग आहे तो लवचिक असतो थोडासा आणि ज्या सिलेरी मसल्स आहेत त्या या नेत्रभिंगाला लवचिकता मेंटेन करण्यासाठी मदत करत असतात. याला आम्ही अकोमोडेशन म्हणतो. वयाच्या 40 नंतर या लेन्सची लवचिकता थोडी कमी होते आणि सिलियरी मसल्सची स्ट्रेंथ थोडी कमी होते. त्यामुळे जो रुग्णाला पहिले 1 फुटावरून दिसत असते ते बघण्यासाठी थोडासा कागद दूर पकडावा लागतो, त्याला आपण प्रेस बायोपिया म्हणतो. डॉक्टर याविषयी आणि बाकीच्याही प्रश्नांविषयी आपण नंतर चर्चा करूया, कारण कार्यक्रमात आता वेळ झालेली आहे एका छोट्याशा विश्रांतीची. तेव्हा दर्शक हो, कार्यक्रमात घेऊया एक छोटीशी विश्रांती. आरोग्य संपदा या कार्यक्रमात विश्रांतीनंतर आपलं पुन्हा एकदा स्वागत. डॉक्टर विश्रांतीपूर्वी आपण 40 नंतरच्या चष्म्याबद्दल बोलत होतो की जवळचं वाचायला किंवा बघायला त्रास होतो आणि थोडासा हात लांब केल्यानंतर त्यांना स्पष्ट दिसतं आणि त्याची कारणही तुम्ही सांगितली. आता मला असं सांगा की काही लोकांचं असं म्हणणं असतं की आम्ही चष्म्यात अगदी रेग्युलर वापरतो डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार, पण तरीही दिवसेंदिवस आमच्या चष्म्याचा नंबर हा वाढतच राहतो, तर असं का घडून येतं?
चष्मा रेग्युलर वापरल्याने नंबर वाढणार नाही हा एक गैरसमज आहे. म्हणजे जो रिफ्रॅक्टिव्ह पॉवर आहे तो चष्मा हा एक त्याच्यासाठी करेक्टिव्ह मेजर्स आहे. जसं जसं वय वाढणार तसं तसं जर शरीराची वाढ होणार आणि डोळ्याची पण वाढ होणार म्हणजे नंबर वाढणार. जसं आपण लहान मुलांना कपडे घ्यायला जातो तर सांगतो की वाढतं शरीर आहे तर एक नंबर जास्त द्या, तसंच चष्म्याचा नंबर पण शरीर जसं वाढतं डोळ्याची साईज वाढते तर नंबर पण हळूहळू वाढत जातो. बेसिकली या गैरसमजाला आम्ही डॉक्टर लोक पण थोडे बहुत कारणीभूत आहोत. आम्ही लहान मुलांना सांगतो की बाबा रे तू चष्मा रेग्युलर वापर नाही तर तुझा नंबर जाडा भिंगाचा होऊन जाईल. आणि पॅरेंट्स लोकही मुलांना सांगतात की तू चष्मा मोटिवेट करण्यासाठी आपण लहान मुलांना असं सांगतो. पण चष्मा रेग्युलर वापरला तर नंबर वाढणार नाही हा गैरसमज आहे. तो वाढू शकतो त्यात काळजी घेण्याची गरज नाही. तज्ञांकडे जाऊन तो नंबर बदलून पुन्हा आपली दृष्टी कायम आपण टिकवून ठेवू शकतो असं आपल्याला म्हणता येऊ शकेल. डॉक्टर, तुम्ही आता जाड भिंगाच्या काचाचा उल्लेख केला, त्या अनुषंगाने मला असा एक प्रश्न विचारायचा की अनेक लोकांच्या चष्म्याचे काच किंवा लहान मुलांच्या बाबतीतले चष्म्यांमधले काच हे जाड भिंगासारखे असतात, काय कारण असतात त्याची, काय इतके जाड भिंगाचे चष्मे त्यांना वापरावे लागतात? त्याला आपण पॅथॉलॉजिकल मायोपिया म्हणतो. म्हणजे पॅथॉलॉजिकल मायोपिया सुरुवातीला साधारण मायोपियाच असतो, -2 -3, पण त्याची जी प्रोग्रेशन असते ते खूप फास्ट असते. त्यामध्ये डोळ्याची साईज ही थोडी अबनॉर्मली मोठी असते. समोरून दिसायला डोळा डोळ्यासारखाच दिसतो पण मागच्या साईडला त्याची लेंथ वाढलेली असते आणि त्यामुळे रेटिना हा स्ट्रेच होऊन जातो. रेटिनल डिजनरेशन आपण त्याला म्हणतो. कधी कधी रेटिनावर होल पण त्यामुळे तयार होते आणि रेटिनल डिटॅचमेंट ज्याला म्हणतात त्याचं पण एक रिस्क राहते. त्यामुळे ज्या लोकांचा नंबर, ज्या मुलांचा नंबर हा जरा जास्त आहे, त्यांनी दरवर्षी आपले डोळे थोड्या नेत्रतज्ञांकडून जाऊन चेकअप करणे, रेटिनल इव्हॅल्युएशन करणे फार आवश्यक आहे. त्याच्यामुळे जाडभिंगाचा नंबर वाढत जातो असं आपल्याला म्हणता येऊ शकतो. बरोबर. याच अनुषंगाने आणखीन एक प्रश्न लहान मुलांच्या बाबतीत विचारायचा की अनेक लहान मुलांमध्ये तिरळेपणा असतो, म्हणजे एक डोळ्यांमध्ये तिरळेपणा असतो, त्याची काय कारण असतात डॉक्टर? तिरळेपणाचे भरपूर सारे कारण आहे. त्यामधलं एक महत्वाचं कारण म्हणजे चष्म्याचा नंबर जर जास्त असेल अशा केसमध्ये आपण सगळ्यात पहिले मुलांना डोळ्यामध्ये औषध टाकून, स्पेशली ॲट्रोपिन नावाचं औषध टाकून बावली फैलून त्याला चष्म्याचा नंबर तर नाही आहे हे आपण चेक करतो. आणि जर चष्म्याचा नंबरने जर तो करेक्ट झाला तर वेल अँड गुड, जर नाही झाला तर मग पुढे त्याचं काय मॅनेजमेंट करायची, सर्जरी करायची की प्रिझम द्यायची ते आपण ठरवतो. म्हणजे मग पण या तिरळेपणावर उपचार आहेत का? कारण अनेकांना ती एक वैगुण्य असं वाटतं, त्याच्यामुळे एक थोडीशी नकारात्मक मानसिकता देखील तयार होते की आपण तिरळे आहोत. तर या तिरळेपणावर काही उपचार आहेत का वैद्यक? तिरळेपणावर अनेक सारे उपचार आहेत. सगळ्यात पहिले आपण जसं मी आता सांगितलं की चष्म्याचा नंबर देतो, भरपूर वेळा चष्म्याचा नंबर दिला आणि तिरळेपणा बऱ्या प्रमाणात कमी होतो. उरलेला जो तिरळेपणा आहे त्यासाठी आपण प्रिझम्स देतो किंवा मग सर्जरी हे एक उपाय आहे आणि सर्जरीचे रिझल्ट चांगले आहेत, फार चांगले रिझल्ट आहेत. डॉक्टर, मग या रिफ्लेक्टिव्ह एररची काय लक्षणं दिसून येतात आपल्याला, कसं ओळखायचं आपल्याला की आता चष्मा लागतोय किंवा आपल्याला काही त्रास होतो आहे, कसं ओळखायचं? लहान मुलांमध्ये जर रिफ्रॅक्टिव्ह एरर आलेली असेल तर आपण बघतो की लहान मुलं, काही लहान मुलं टीव्हीच्या अगदी जवळ जाऊन टीव्ही बघतात, पुस्तक वाचताना अगदी पुस्तकांच्या पुस्तक जवळ घेऊन किंवा ड्रॉइंग करताना अगदी वहीच्या जवळ जाऊन ड्रॉइंग करतात, डोळे आपले बारीक करतात, असे छोटेसे निमुळते करतात डोळे, वारंवार डोळे ब्लिंक करतात आणि काही काही मुलांना पापणीवरती सूजन येते, त्याला आपण कॅलोझियन किंवा स्टाय असे म्हणतो. एक दोन वेळा जर हे कॅलोझियन किंवा स्टाय आला तर काही काळजीची गोष्ट नसते, पण जर ते वारंवार येत आहे याचा अर्थ डोळ्यावर कुठे ना कुठेतरी ताण पडत आहे, आपला हात डोळ्यावर जात आहे, हाताची धूळ डोळ्याला लागत आहे आणि त्यामुळे वारंवार इन्फेक्शन होत आहे. हे साधारणतः लहान मुलांमधले लक्षण आहे. मोठ्या माणसांमध्ये जर आपण जसं दूरचं बघायला जर आपल्याला त्रास होत असेल, जर आपण क्रिकेट मॅच बघत असेल, आपल्याला क्रिकेट मॅचचा स्कोअर जर दिसत नसेल किंवा आपण न्यूज बघत असेल, न्यूजमध्ये जो न्यूजच्या खाली जो स्क्रोल चालतो तो जर आपल्याला व्यवस्थित दिसत नसेल, जवळचं व्यवस्थित दिसत नसेल, तर आपण समजू शकतो की आपल्याला चष्म्याच्या नंबरची आता गरज पडू शकते. डॉक्टर, आता एक महत्वाचा प्रश्न मला असा विचारायचा आहे की ही सगळी लक्षणं दिसून आली तर साधारणपणे आपल्याला चष्मा लागणार असं आपण एक मनाशी ठरवलं, तर त्याची तपासणी ही तज्ज्ञ डॉक्टरांकडूनच करणं गरजेचं आहे का? कारण आपण असं बघतो की बाहेर दुकानांमध्ये, बाजारपेठांमध्ये फिरताना अनेक ठिकाणी दुकानं चष्म्याची असतात आणि त्या चष्म्यांवर पाट्या लागलेल्या असतात.
की या ठिकाणी कम्प्युटरद्वारे डोळ्यांची तपासणी केली जाते आणि नंबर दिला जातो आणि डॉक्टरांची फी देखील वाचते. त्याच्यामुळे सामान्यपणे लोक डॉक्टरांकडे न जाता त्या दुकानात जाऊन तिथे आपली कम्प्युटरद्वारे तपासणी करतात आणि चष्म्याचा नंबर घेऊन तो चष्मा वापरतात. हे कितपत योग्य आहे किंवा याच्याबद्दल आपण काय सांगाल? हो, आजकाल मार्केटमध्ये भरपूर सारे मोठमोठे चष्म्याचे दुकानं आहेत. तिथे ऑप्टिशियन आणि ऑप्टोमेट्रिस्ट बसलेले असतात. त्यांचा चष्म्याचा नंबर काढण्याच्या क्षमतेबद्दल मला काही प्रश्नचिन्ह उभं नाही करायचं आहे. चष्म्याचा नंबर ते व्यवस्थितच काढतात, पण लहान मुलांमध्ये स्पेशली चष्म्याचा नंबर काढायची एक विशिष्ट पद्धत असते. डोळ्यामध्ये आपण औषध टाकतो, स्पेशली लहान मुलांमध्ये जो अकोमोडेशन असतो म्हणजे डोळ्यांचे ज्या मसल्स असतात त्या खूप स्ट्रॉंग असतात. डायरेक्ट जर आपण नंबर काढला तर ते चुकीचं लागण्याची संभावना असते. त्यामुळे लहान मुलांमध्ये आपण नंबर काढताना डोळ्यामध्ये औषध टाकतो, त्याचा जे डोळ्याचा मसलचा पॉवर कमी करतो. कच्चा नंबर काढल्यानंतर 2 दिवसांनी त्यांना पक्का नंबर देतो. मोठ्या लोकांमध्ये पण समजा फक्त चष्म्याचा नंबर असेल तर गोष्ट वेगळी, पण हा नंबर का बरं लागला आहे? असोसिएटेड काही दुसरी डोळ्याची बिमारी तर नाही? मोतीबिंदू तर नाही? काचबिंदू तर नाही? काही रेटिनाचा प्रॉब्लेम तर नाही? आणि त्या तपासण्या करण्याची ज्या मशीन्स लागतात ते अशा ऑप्टिकल शॉप्समध्ये नसतात. म्हणजे नेत्रतज्ञाकडे जेव्हा आपण जातो तेव्हा चष्म्याच्या नंबर व्यतिरिक्त एक कॉम्प्रिहेन्सिव्ह चेकअप होते. डोळ्याचा दाब मोजला जातो, रेटिना चेकअप केला जातं, तशी चेकअप हे ऑप्टिकल शॉप्समध्ये होत नाही. त्यामुळे मी असं सजेस्ट करेल की वर्षातून एकदा तरी नेत्रतज्ञांकडे जाऊन आपण डोळे तपासून घेणे कधी योग्य राहील. हा एक खूप मोठा संदेश आपण या निमित्ताने लोकांना देतो आहोत, कारण अनेक जण नेत्ररोगांविषयी अनभिज्ञ असतात. केवळ आपल्या डोळ्यांना चष्मा घ्यायचा आहे म्हणून त्या दुकानात जाऊन डायरेक्ट चष्मा घेतात असं न करता तज्ज्ञ डॉक्टरांच्या सल्ल्यानुसारच तो नंबर घेऊन मग चष्मा वापरावा. हा एक महत्वाचा संदेश या निमित्ताने डॉक्टर आपण दिला आहे. आता मला असं सांगा की जे रिफ्लेक्टिव्ह एरर आहे, ही रिफ्लेक्टिव्ह एररची लक्षणं लक्षात आल्यानंतर त्याच्या संबंधीच्या काही निदान चाचण्या उपलब्ध आहेत का? हो, रिफ्रॅक्टिव्ह एरर तपासणी करण्यासाठी आपण एक रेटिनोस्कोपी तपासणी असते, एक ऑटो रिफ्रॅक्टोमीटर नावाची मशीन आहे, त्या मशीनद्वारे तपासणी करतो आणि चष्म्याचा नंबर काढतो. मग ह्याचा त्रास आपल्याला कमी करता येऊ शकतो का? समजा अशा प्रकारचे नेत्रविकार आपल्या डोळ्यामध्ये निर्माण झाले तर या निदानानंतर काही उपचार आपल्याला त्याच्यावर करता येऊ शकतात का? हो, चष्मा हा सगळ्यात गोल्ड स्टँडर्ड आहे. म्हणजे वयाच्या 40 आधी जो चष्मा लागतो, एक तो मायनसचा असू शकतो किंवा प्लसचा असू शकतो, तो चष्मा वापरायचा. 40 नंतर त्यामध्ये जवळचा नंबर ऍड होतो, त्याला ऑप्शन म्हणजे आपल्याला बायफोकल नंबर, जसं आपण चष्मा बघतो की खाली त्याला एक चंद्र आहे किंवा हॉरिझॉन्टल लाईन आहे, म्हणजे त्या लाईनमुळे चष्मा हा 2 भागात डिवाइड होतो. वरच्या काचातून आपल्याला दूरचं दिसते जसं आपण टीव्ही बघत आहे, जर आपण जवळचं बघत आहे तर आपली नजर त्या खालच्या काचातून जाते आणि आपल्याला जवळचं दिसते. पण हा बायफोकल काच जो आहे, जे लोक कम्प्युटर वापरतात त्यांच्यासाठी फार सोयीचा नसतो, कारण कम्प्युटर हा 2 फीट अंतरावर ठेवला जातो. मग त्यांना ते कम्प्युटरवर बघायला मान वरती खाली करावं लागते, चष्मा वरती खाली करावा लागतो. तर कम्प्युटर वापरणाऱ्या लोकांसाठी प्रोग्रेसिव्ह चष्मा हा जास्त सुटेबल असतो. प्रोग्रेसिव्ह ग्लासमध्ये तशी डिमार्केशन लाईन नसते, चष्म्याचा नंबर हा लेअर बाय लेअर कसा खाली उतरतो, वरच्या काचातून दूरचं दिसते, मधल्या भागातून कम्प्युटरवर आपण बघू शकतो आणि खालच्या काचातून आपल्याला 1 फुटावरचं वाचन करायचं असेल ते दिसते. या पद्धतीने त्याच्यावर आपल्याला उपचार करता, ज्या लोकांना चष्मा वापरायचा नाही आहे त्यांच्यासाठी कॉन्टॅक्ट लेन्स एक. मला आता एक तोच महत्वाचा प्रश्न विचारायचा होता की एखाद्याला चष्मा वापरायचा नाही आहे त्याच्यामुळे तो त्याच्या चेहऱ्याला सूट होत नाही किंवा त्याला तिची अडचण वाटते, त्याला काही पर्याय आहे का? या प्रश्नाचं उत्तर जाणून घेण्यापूर्वी कार्यक्रमात वेळ झाली एक छोट्याशा विश्रांतीची. आपण विश्रांतीनंतर या प्रश्नाचं उत्तर घेऊया. दर्शक हो, तुम्ही कुठेही जाऊ नका, कार्यक्रमात घेऊया एक छोटीशी विश्रांती. विश्रांतीनंतर कार्यक्रमात आपलं पुन्हा एकदा स्वागत. डॉक्टर, विश्रांतीपूर्वी मी तुम्हाला प्रश्न विचारला होता की एखाद्या माणसाला जर चष्माच वापरायचा नसेल तर त्याला काही पर्याय उपलब्ध आहेत का? हो, कॉन्टॅक्ट लेन्स हे एक ऑप्शन आहे. कॉन्टॅक्ट लेन्स म्हणजे एक प्लास्टिक सारखं सिलिकॉनचं मटेरियल असतं जे बुबुडावर ठेवलं जातं, त्याच्यामध्ये नंबर असतो, तो कॉन्टॅक्ट लेन्स वापरू शकतात. काही लोक लेझर, ज्यांना कॉन्टॅक्ट लेन्सही वापरायची नाही आहे चष्माही वापरायचा नाही आहे, तर लॅसिक सर्जरी असते. लॅसिक सर्जरीमध्ये आपण जो डोळ्याचं बुबुळ आहे त्याचं कर्वेचर मॉडीफाय करतो आणि नंबर मॉडीफाय करतो.
काही काही लोकांचा नंबर खूप जास्त असतो, 10 पॉवर 12 पॉवर, आणि कॉर्नियल थिकनेस पण थोडीशी कमी असते. अशा रुग्णांमध्ये लॅसिक सर्जरी पण पॉसिबल नसते. तर त्यामध्ये एक नवीन पर्याय आलेला आहे, त्याला आपण IPCL म्हणतो, इम्प्लांटेबल फेकिक कॉन्टॅक्ट लेन्सेस. ही खूप ऍडव्हान्स सर्जरी आहे, भारतामध्ये मागच्या 5-6 वर्षापासून होत आहे. आणि मला इथे सांगावं असं वाटेल की इंदिरा गांधी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय नागपूर येथे IPCL ही सर्जरी फार रुटीनली होते. ही खूप ऍडव्हान्स सर्जरी असून सुद्धा जसं आजकाल प्रत्येक सरकारी दवाखान्यामध्ये स्पेशली गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेजमध्ये सगळ्या ऍडव्हान्स मशीनी जे प्रायव्हेटच्या मोठमोठ्या हॉस्पिटलमध्ये नाही आहे तशा ऍडव्हान्स मशीनी राज्य सरकारने आपल्याला उपलब्ध करून दिलेल्या आहे. सगळ्या गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेजेसमध्ये आपण अत्याधुनिक फेको मशीनद्वारे हाय एंड मायक्रोस्कोपद्वारे आणि अत्याधुनिक मशीन्सद्वारे तपासणी करून ऑपरेशन त्याचे करतो. त्यातलं एक उदाहरण म्हणजे मी IPCL जे सांगितलं, मोठमोठ्या प्रायव्हेट हॉस्पिटलमध्ये जी सर्जरी होत नाही ती आता आपल्या सरकारी दवाखान्यामध्ये उपलब्ध आहे. ही एक खूप महत्वाची माहिती आपण दर्शकांना या निमित्ताने देत आहोत की अनेक प्रकार सरकारी रुग्णालयांमध्ये अशा प्रकारच्या उपचार पद्धती अत्याधुनिक उपचार पद्धती उपलब्ध आहेत, त्याचा लाभ त्यांनी घ्यावा. ग्रामीण भागातल्या जर रुग्णांना काही संपर्क साधायचा असेल तर त्यांनी कुठे संपर्क साधावा डॉक्टर? जे ठिकठिकाणी रुरल हॉस्पिटल्स आहे तिथे सुद्धा मोतीबिंदूचं ऑपरेशनची व्यवस्था केलेली आहे. तिथे जर काही कॉम्प्लिकेटेड डिसीज तिथल्या डॉक्टरांना लक्षात आला आणि त्यांचा उपचार जर तिथे करणं पॉसिबल नसेल तर ते डॉक्टर टर्शरी केअर सेंटर म्हणजे मेडिकल कॉलेजला वगैरे तसे पेशंट रेफर करतात आणि अगदी अत्याधुनिक पद्धतीने आपण मेडिकल कॉलेजमध्ये त्यांचा उपचार करतो. महाग खर्चिक असतो की मोफत असतो की काही सरकारी अनुदान त्याच्यासाठी मिळू शकतं असं काही योजना आहेत का? हा, मॅक्झिमम रोगाचे उपचार निदान हे सरकारी दवाखान्यामध्ये अगदी फ्री ऑफ कॉस्ट होते. त्याला काही जर नॉमिनल काही खर्च लागला म्हणजे अगदी निग्लिजिबल कॉस्टमध्ये आपण त्याचा उपचार करतो. ही एक खूप महत्वाची माहिती आपण लोकांना देत आहोत. डॉक्टर, आता मला असं सांगा की सध्याचं युग हे संगणकाचं युग आहे, माहिती तंत्रज्ञानाचं युग आहे. संगणक असेल, मोबाईल असेल, टीव्ही असेल, ह्या सगळ्या अगदी आपल्या जीवनावश्यक वस्तू झाल्यात. बरोबर. पण त्याचा परिणाम आपल्या दुष्परिणाम मी म्हणेन तो डोळ्यावर होतोय, तर यांच्या वापरासंबंधी आणि एकंदरीतच डोळ्यांची निगा कशी राखावी याच्यासंबंधी आपण काय टिप्स द्याल दर्शकांना? हो, आजकालचं जनरेशन म्हणजे पूर्ण कम्प्युटर जनरेशन आहे. ऑनलाईन क्लासेसमुळे लहान मुलांना जे आपण पहिले सांगायचो की मोबाईल वापरू नको ते आता आपल्याला नाईलाजाने मोबाईल त्यांच्या हातात द्यावं लागत आहे. तर जेव्हा आपण कम्प्युटरकडे किंवा मोबाईलकडे बघतो तेव्हा आपला ब्लिंकिंग रेट कमी होऊन जातो. म्हणजे नॉर्मली आपण 12 ते 15 वेळा ब्लिंक करत असतो आणि हे ब्लिंकिंग खूप आवश्यक असतं. दर मिनिटाला आपण 12 ते 15 वेळा ब्लिंक करतो आणि हे ब्लिंकिंग फार आवश्यक असतं. ब्लिंकिंग करताना एक टिअर फिल्मची एक कोटिंग कॉर्नियावर तयार होत असते आणि या कोटिंगमुळेच आपल्याला व्हिजन नॉर्मली येत असते. पण जेव्हा आपण स्क्रीनकडे बघतो, कम्प्युटरकडे मोबाईलकडे बघतो तेव्हा हा ब्लिंकिंग रेट कमी होऊन जातो, तो 4 किंवा 5 वर येतो आणि त्यामुळे टिअर फिल्मची एक कोटिंग डोळ्यावर तयार होत नाही आणि त्यामुळे कमी दिसणं, धूसर दिसणं, इरिटेशन असं प्रॉब्लेम येतात. त्यामुळे मी असा सल्ला देईल की काम तर आपल्याला करावंच लागते पण 1 तास 1/2 तास काम झाल्यानंतर थोडासा विश्रांती घेऊन बाहेर फिरून यायचं, थोडेसे दूरचे ऑब्जेक्ट बघायचे जेणेकरून डोळ्यावर आलेला ताण कमी होईल. 4-5 वेळा डोळे ब्लिंक केले की टिअर फिल्मची कोटिंग होईल. जरी ड्रायनेस असेल तर आपण त्यासाठी टिअर सबस्टिट्यूट देतो, लुब्रिकेटिंग आयड्रॉप देतो, त्याने हा ड्रायनेस कमी होतो. या निमित्ताने मला अजून एक सल्ला द्यायचा असं वाटेल की आजकाल ऑनलाईन क्लासेसमध्ये जवळपास 4 ते 5 तास क्लासेस चालतात, त्यासाठी आपला नाईलाज आहे. पण क्लासेस झाल्यानंतर पालकांनी मुलांच्या हातून मोबाईल वापस घेणे आवश्यक आहे जेणेकरून त्यांना मोबाईलचा वेळ लागणार नाही. जेव्हा रुटीन शाळा चालू होतील तेव्हा आपल्याला पण त्यांची सवय तोडायला सोपं जाईल. खूप महत्वाच्या टिप्स आपण या निमित्ताने देत आहात डॉक्टर. याचा उपयोग केल्यावर नक्कीच आपण डोळ्याची निगा चांगल्या पद्धतीने राखू शकू. याच्यासाठी आणखी काही एक्सरसाइजेस वगैरे आपल्याला करता येईल का डोळे सुदृढ ठेवण्यासाठी? काही असे व्यायाम आहेत का डोळ्यांचे ते सांगू शकाल का? जनरली डोळ्यांचे असे काही व्यायाम करायची गरज पडत नाही जर काही त्रास नसेल तर. पण जर डोळ्यावर ताण पडत असेल, जवळचं खूप वेळ बघितल्यानंतर दूरचं बघायला त्रास होत असेल तर आपण एक छोटासा व्यायाम सांगतो. एक आर्म लेंथवरती पेन पकडून हळूहळू जवळ आणायचा. एका पेनचे 2 पेन जेव्हा होतात दिसायला लागतात आपल्याला तेव्हा त्याला 1 करायचा प्रयत्न करायचा आणि थोड्या वेळानंतर दूरचा एखाद्या पॉइंटवर फोकस करायचा. ही एक्झरसाइज अल्टरनेट सकाळी आणि संध्याकाळी 5-5 मिनिटं केलं तर हा डोळ्याच्या आतमधल्या मसल स्ट्रॉंग होतात आणि डोळ्यावर येणारा ताण कमी होतो.
खूप महत्वाची एक्सरसाइज आपण सांगितली. डॉक्टर, विषय खूप मोठा आहे पण वेळेची मर्यादा लक्षात घेता आपल्याला या ठिकाणी आता थांबावं लागणार आहे. आज आपण या ठिकाणी आला तर डोळ्यांच्या विकारांबद्दल आणि त्याच्या उपचारांबद्दल अतिशय सोप्या शब्दात आमच्या दर्शकांना माहिती दिलीत, याबद्दल दूरदर्शनच्या वतीने मी आपला आभारी आहे. नमस्कार. नमस्कार. Thank you.